रसिक हो नमस्कार। निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे काव्य चित्र सुमन मालिकेतील पुढील पुष्प, पुष्प 28वे, शुभचिन्ह संस्कृतीचे कमळ। आपल्या देवदेवतांच्या पूजाविधींमध्ये त्यांना प्रिय असणाऱ्या फुलाचा विशेष उल्लेख केला जातो आणि मग त्या फुलाला त्याच्या रंगागंधाबरोबरच आणखी एक ओळख मिळते, एक वेगळा संदर्भ मिळतो। अशा अनेक संदर्भांनी आपल्याला परिचित असणारं कमळ हे आपल्या संस्कृतीशी किती विविध प्रकारे जोडलं गेलं आहे याचा विचार केला तर थक्क व्हायला होतं। अनेक देवदेवतांच्या प्रतिमांमध्ये त्यांचं कमळाशी असलेलं साहचर्य दिसून येतं। त्यांच्या दैवी सौंदर्याचं वर्णन करताना सुंदर सुकुमार कमलपुष्प उपमान म्हणून वापरलेलं दिसतं। कितीतरी देवांची संबोधनं ही कमळाच्या विविध नावांवरून असलेली लक्षात येतात। पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व। पद्मानना, पद्मप्रिया, पद्मजा, पद्माक्षी श्रीलक्ष्मी, त्याचबरोबर पुंडरीकाक्ष, पद्मनाभ श्री विष्णू, राजीवलोचन आणि नीलकमलाप्रमाणे सुंदर कांती असलेले श्रीराम, कमलोद्भव श्री ब्रह्मदेव आणि श्वेतपद्मासनावर विराजमान श्री सरस्वती, अशा अनेक रूपात आपल्याला चित्रातून आणि स्तोत्रातूनही कमळाचं दर्शन होतं। सामान्यतः लोटस आणि वॉटर लिली या दोन्ही फुलातील बऱ्याच सारखेपणामुळे त्यांना कमळ असंच संबोधलं जातं, पण दोन्ही शास्त्रीय दृष्ट्या निराळ्या कुळातली आहेत। वॉटर लिलीला काही वेळा कुमुदिनी असंही म्हटलं जातं, पण प्राचीन काळापासून इथे ज्ञात असलेलं कमलपुष्प हे इंडियन लोटस किंवा सेक्रेट लोटस म्हणून जगभर ओळखलं जातं। त्याचं शास्त्रीय नाव निलुंबो न्यूसिफेरा असं आहे। कमळ ही गोड्या उथळ पाणथळ जागी वाढणारी वनस्पती, तिची मुळं पाण्याच्या तळाशी पसरतात आणि लांब लचक देठावर धारण केलेली सुंदर शोभिवंत शुभ्र किंवा गुलाबी रंगांची फुलं पाण्याबाहेर डोकावतात। कमळाच्या सुगंधी आकर्षक फुलातल्या मधुरसाभोवती परागीकरण करणारे कीटक भ्रमर रुंजी घालत असतात। लांब देठांची गोल छत्रीसारखी कमळाची पानं त्यांच्या विशिष्ट पोतामुळे आणि त्यावरच्या विशिष्ट थरामुळे पाण्यात भिजत नाहीत। कमळाची विस्तीर्ण पानंही कित्येक कीटक पक्षी पाण्यातले जीव यांना आश्रय देतात। कमळाच्या बिया दीर्घकाळ टिकून राहतात आणि अनुकूल वातावरण मिळताच रुजून परत आपलं जीवनचक्र सुरू करतात। कमळाच्या पाकळ्या केसर शीतल असतात, त्या सौंदर्य प्रसाधनात आणि उष्णतेच्या विकारांमध्ये वापरतात। कमळाचे देठ किंवा कमळ काकडी ही पौष्टिक असते आणि उत्तर भारतात सर्वत्र भाजीसारखी शिजवून खाल्ली जाते। कमळाचे कंद कोवळी पानं यांचाही खाण्यासाठी उपयोग केला जातो। कमळाच्या बियांचे औषधी उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत। मनमोहक रंगाच्या सुगंधी कमलपुष्पाने कलाकारांना भुरळ पाडली नसती तर नवल। मनमोहक रंगाचं सुगंधी कमलपुष्प, त्यावर रुंजी घालणारे भुंगे, हे दृश्य अनेक कवींना नेहमीच स्फूर्तीदायक वाटलं आहे। भृंगे विराजित अशी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच नेत्रे, किंवा मिटता कमलदल होई बंदी भृंग, अशा कितीतरी ओळी चटकन आठवतील। पण कमळाच्या रूपापलीकडे जाऊन कमलप्रतिमेतला गूढ गर्भितार्थ आपल्या संत महात्म्यांनी आणि तत्वज्ञांनी उलगडून दाखवला आहे। गढूळ पाण्यात उगवणारं कमळ भवतालातली कोणतीही मलिनता आपल्याला स्पर्शू देत नाही। सूर्याच्या प्रकाशात उमलणारं कळीपासून पूर्ण विकसित झालेलं सुंदर कमलपुष्प पाण्यापासून अलिप्त राहतं। अनासक्ती, पावित्र्य, शुचिता, ध्येयनिष्ठा, आंतरिक शक्ती आणि ज्ञानप्रकाशाची ओढ यांच्या सहाय्याने आपली उन्नती साधावी आणि बाह्य परिस्थितीतल्या प्रतिकूलतेचा परिणाम आपल्या प्रगतीच्या आड येऊ देऊ नये, हाच नाही का कमलप्रतिमेचा अर्थ?
कमलपत्रांची अलिप्तता अंगी बाणवणारा, आपली कर्म परमेश्वराला अर्पण करणारा मनुष्य हा कधीही कर्मबंधनात अडकत नाही, अशा अर्थाचा श्लोक गीतेत आहे. कमळाचे सारे गुण म्हणजेच त्याचं कमलत्व यावर आणि कमळाची तेजस्विता, त्याचं सूर्याशी असलेलं नातं याबद्दलही अत्यंत मार्मिक दृष्टांत श्री ज्ञानदेवांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे महाभारतातील गीता हा विषय कमळातील परागाप्रमाणे मर्माचा आणि महत्त्वाचा आहे, अशी गीतेची महती सांगताना जणू कमळाला गौरवलं आहे. आध्यात्मिक साधनेतील अत्युच्च अनुभवाचं किंवा आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या स्थितीचं प्रतीक म्हणून सहस्र पाकळ्या असलेल्या कमळाची संकल्पना आपल्याकडे आहे, तशीच ती बौद्ध धर्मातही आहे. पद्मपाणी बोधिसत्वाची अजंठा लेण्यांमधील प्रतिमा जगप्रसिद्ध आहे. बौद्ध धर्मात किंबहुना सर्वच पौर्वात्य संस्कृतीत कमलपुष्प हे शरीर, मन आणि बुद्धी यांच्या शुचितेचं, पावित्र्याचं आणि जीवनाच्या सातत्याचंही प्रतीक मानलं जातं. सर्वार्थाने आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेलं कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल म्हणून गौरवलं गेलं आहे, ह्यात नवलते काय. आपले नागरी सन्मान पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सर्वोत्कृष्ट चित्रकलाकृतींसाठी देण्यात येणाऱ्या सुवर्णकमळ आणि रजतकमळ या पुरस्कारांमध्येही कमलप्रतिमेचा अंतर्भाव आहे. रसिक हो, आपल्या संस्कृतीशी इतक्या विविध तऱ्हांनी जोडल्या गेलेल्या अत्यंत विलोभनीय आणि एकमेवाद्वितीय अशा कमलपुष्पाच्या महतीची अगदी थोडक्यात नोंद घेणं हे अशक्यच होतं, तरी हा लहानसा प्रयत्न केला आहे. देवादिकांनाही ज्याने मोहिनी घातली आहे त्या कमलपुष्पाला आमच्या कवयित्रीने वाहिलेली ही काव्यांजली. आकाशीच्या देवदेवता मंत्रमुग्ध या तुला पहाता, निज करी कुरवाळुनी तुला त्या पद्मासनी आरूढ होता. आकाशीच्या देवदेवता नीलोत्पला तू कमल शतदला, निरजा वारिजा तूच उत्पला, पंकज अंबुज फुला सरोजा, रवी प्रिया रविंद पद्मजा. आकाशीच्या देवदेवता शुभ्रधवल कधिरक्त वर्णी तु पवित्र दली मकरंद साठतो, जलविलासिनी नयन मोहिनी तुझी आठाई भ्रमर गुंततो. आकाशीच्या देवदेवता अनासक्त तू निर्मल कोमल मांगल्याचे तूच पवित्र दल, सौंदर्याने तुझ्या शोभिती सरोवराचे शुभ्र स्फटिक जल. आकाशीच्या देवदेवता जलात राहुनी जला वेगळे पर्णांवरदव बिंदु खेळे, तुझ्या गुणांचे किती कसोहळे. सर्वाहुनी तू फूल वेगळे, सर्वाहुनी तू फूल वेगळे, सर्वाहुनी तू फूल वेगळे, सर्वाहुनी तू फूल वेगळे.